आणि आता एक ब्रेकिंग बातमी समोर येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोरोनावरील लस निर्मितीचं काम सध्या सुरू आहे आणि या लस निर्मिती आणि वितरण तयारीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत. दुपारी 1 ते 2 अशी या कार्यक्रमाची वेळ असेल. तर COVID-19 वर प्रभावी लस निर्मितीचं काम हे ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत औषध निर्माता कंपनी ॲस्ट्राझेन्का आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे संयुक्तपणे करतायत. तर या कोरोनावरील लसीचे नाव हे कोविशिल्ड असून पंतप्रधान मोदी उद्या त्याला भेट देणार आहेत. प्रोटोकॉल हेल्थ कोविड से संबंधित जे विविध आपल्याला सावधगिरी बागायची आहे, सिक्युरिटी, क्लिनलीनेस, जनतेला कमी ते कमी याचे या दौऱ्याच्या अनुषंगाने इनकन्व्हिनियन्स किंवा गैरसोयी झाली पाहिजे याच्याबद्दल प्रशासन आणि PMO हे दोन्ही दक्ष आहेत आणि याच्या अनुषंगाने आम्ही तयारी करत आहोत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यात ते पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याला पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तयारी सुद्धा करण्यात आली आहे आणि त्याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदार यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजे शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्यानं कोरोनावरची लस तयार होते आणि याचाच आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येत आहेत. 1 तासाची ही भेट असणार आहे मोदींची, त्यामुळे मोदी हे विशेष विमानानं 12:30 वाजता उद्या पुणे विमानतळावर येणार आहेत आणि त्यानंतर विशेष चॉपरनं ते सिरम इन्स्टिट्यूटला पोहोचणार आहेत. या ठिकाणी 1 तासाची त्यांची नियोजित बैठक आहे. या बैठकीमध्ये कोरोनाच्या लशीचा आढावा ते घेणार आहेत. उद्या 1 तासाची साधारण ही भेट असणार आहे आणि ही भेट झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हैदराबादला रवाना होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं पूर्णतः तयारी केलेली आहे. आज ठिकठिकाणी अधिकची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. या दृश्यांमध्ये जर तुम्ही बघितलं तर सिरम इन्स्टिट्यूटच्या आजूबाजूचा जो सगळा परिसर आहे तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. त्यामुळे मोदींची भेट या इन्स्टिट्यूटला झाल्यानंतर लशीबाबत नक्की काय माहिती समोर येते हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही न्यूज, पुणे. यानंतर आता पुन्हा बघूयात 15 मिनिटात 30 बातम्या. गुजरातच्या राजकोटमधील कोविड रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू झालाय. राजकोटच्या शिवानंद कोविड रुग्णालयाला ही आग लागली आहे आणि या आगीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. ही लागलेली आग तेव्हा एकूण 23 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते आणि त्यापैकी 11 जणांवर ICU मध्ये उपचार सुरू होते. टाटा मोटर्सनं बनवलेल्या भाडेतत्वावरील 26 वातानुकूलित विद्युत बसगाड्या बेस्टच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्यात. यापूर्वी भाडेतत्वावरील 40 आणि बेस्टच्या मालकीच्या 6 विद्युत बसगाड्या या बेस्टच्या ताफ्यामध्ये कार्यरत आहेत. बेस्टकडे आता 3,875 बसगाड्यांचा ताफा आहे, ज्यामध्ये 1,099 भाडेतत्वावरील बसगाड्यांचा समावेश असेल. मोदी सरकार लवकरच आदर्श भाडे कायदा आणण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी माहिती दिली आहे. या कायद्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला विशेषतः भाड्याच्या घरांना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. शिवाय शहरांमधील झोपडपट्ट्यांना आळा घातला जाऊ शकतो असंही त्यांनी म्हटलंय. मनसे नेते जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी ठाणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतर आरोपींचा सध्या शोध सुरू आहे. तर या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध लागल्यानंतर या हत्येमागील नेमकं कारण काय ते समोर येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.